अर्जुनी येथील तेजस्विनी लॉन या ठिकाणी आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांचा वाढदिवस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सदस्य मोहीम अभियान या अंतर्गत तेजस्विनी लॉन या ठिकाणी सदस्य मोहीम अभियान कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी सांगितले की माणसाच्या चुका होत असतात, त्या दुरुस्त कराव्या लागतात आणि चुकांमधूनच माणूस शिकतो. मागच्या काळात ज्या काही चुका कार्यकर्त्यांच्या झाल्या असतील त्यांनी त्या दुरुस्त कराव्या व लोकांचे कामे करावे, प्रेमाने त्यांचा प्रश्न समजून घ्यावे. असं जर आपण केलं व लोकांविषयी प्रेमाची भावना आणि त्यांचा प्रश्न जाणून घेतले तर आजचा पराभव हा उद्याचा विजय असू शकतो, असे मत मोरगाव अर्जुनी क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वरील मत व्यक्त केले. या प्रसंगी राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गंगाधर परशुरामकर, अर्जुन मोर्चे नगर अध्यक्ष मंजुषा बाळसागळे, सडक अर्जुनचे नगर अध्यक्ष तेजराम मंडावी, अजय लांजेवार, अविनाश काशीराव इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. एक मार्च दिवस उजाडला. माझ्या आतापर्यंतचे जेवढे जेवढे आम्ही जन्मदिवस साजरे केले तेव्हा महाशिवरात्री एक मार्चला कधी झाली नाही. आज एक मार्च आहे, महाशिवरात्र. समग्र देशामध्ये महाशिवरात्र जागर होतो. गावागावातले लोक अत्यंत भक्तिरसामध्ये होऊन गेलेले आणि त्यामध्ये एक मार्च म्हणून माझा जन्मदिवस आपण सर्वांनी साजरा करत आहात. तो तुमच्या प्रेमाचा रस, शंकरासाठी करायचा तो भक्तिरस आणि या रसातून जे काही तयार होत त्याला म्हणतात शक्तिरस. शक्ती भक्ती आणि युक्तीच अत्यंत द्वादलवे शक्तिमान आणि कीर्तिमान असं देवाजी देव महादेव आपण म्हणतो. त्या महादेवाला अगोदर स्मरण करतो ते याकरता करतो. देव आहेत तिथंच असतात पण जे तिथं असतात तिथून ते माणसाला ऊर्जा देऊन जातात. अशक्त माणसाला सशक्त करतात, जे कमजोर आहेत त्यांना उजोर करतात, जे अज्ञानी आहेत त्यांना ज्ञानी करतात, जे अंधारात आहेत त्यांना प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त करतात. आणि म्हणून आजचा जो दिवस आहे एक मार्च माझ्या सुद्धा जीवनातला अत्यंत महत्वाचा मी दिवस मानतो. आणि त्याच पावन पर्वावरती आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा जो सदस्य अभियान मोहीम कार्यक्रम राबवलेला आहे हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. कारण की आपण सगळे लोक कुठलंही काम करण्यापूर्वी मुहूर्त पाहतो. आमचे नामदेवजी डोंगरवाड सुद्धा मुहूर्त पाहतात, त्याच्याशिवाय ते पुढे जात नाही. एक उत्तम मुहूर्त तुम्हाला मिळाला, वरून देवाचं दर्शन आणि आमदारांचं तुमच्यावरती आहे प्रेम म्हणून तुमच्याबद्दल आकर्षण, ह्या दोन्ही गोष्टीचा सुगम संगम झाला. आणि त्या संगमातून समुद्र मंथन हो ज्यांनी आमची अमृतवाणी चोरून नेली त्यांच्या नशिबी 2027 निवडणुकीमध्ये जहर आणि भगवान शंकराच्या ताकदीनं आपल्या शरीरात धर दौडणार वीज दौडणार नाही. आणि ज्या पद्धतीने भगवान शंकरांनी नीलकंठ झाले, नीलकंठ झाले म्हणजे काय झाले, मानेच्या खाली जहर जाऊ शकलं नाही आणि वर सृष्टी जिवंत राहिली. मानवाचं मांगल्य टिकवून ठेवण्याचं काम ज्या महादेवाने केलं ते आजचं पावन पर्व. आणि त्यानिमित्तानं आयोजित या कार्यक्रमाचे आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आपले ज्येष्ठ नेते गंगाधर भाऊ परशुरामकर जी, तालुका सडक अर्जुनीचे मी त्यांना आता ज्येष्ठ नेते म्हणतो, जो लोकांना घेऊन जातो त्याला म्हणतात नेता, जो नाटकात काम करतो त्याला म्हणतात अभिनेता, आणि जो काहीच करत नाही त्याला काय म्हणतात मला माहित नाही,
पर काहीतरी म्हणायला पाहिजे असे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगनजीचे सुद्धा अध्यक्ष डॉक्टर अविनाश काशीवार कदाचित ते असते तर आमचे ज्येष्ठ नेते आम्हाला म्हणत होते की जर डॉक्टर अविनाश काशीवार असते तर काहीतरी अविनाश रूपी अवतार घेऊन काहीतरी ते जमात करू शकले असते पण नियतीला हे सुद्धा मान्य नव्हतं आणि तुम्हाला सुद्धा जसं 2014 निवडणुकीमुळे मी बाहेर होतो 2019 निवडणुकीमध्ये डॉक्टर अविनाश काशीवार सुद्धा या रणांगणामधून बाहेर निघाले होते हे असे अनेक घटना घडत असतात आणि त्यामुळे एक आपल्याला वाटतं ते होत नाही पण जरी झालं नाही तरी आपण सांभाळलं पाहिजे स्वतःला सावरलं पाहिजे असे ते आमचे दुसरे नेते अर्जुनी मोरगाव विधानसभा तालुक्याचे अध्यक्ष माननीय लोकपालजी गहाने माझे ज्येष्ठ बंधू लक्ष्मणराव चंद्रिकापुरे कोणीतरी आता म्हणत होते डीयू रांगडाले मोठे आमदार ते खरंच आमदार होते म्हणजे होऊ शकले असते पण ते नियतीला मान्य नसतं कधी कधी या नियतीचा खेळ फार लपंडाव करत असतो ज्याला नको त्याला मिळत असते आणि ज्याला हवं त्याच्यापासून दूर दूर पडत असते हाच निसर्गाचा नियम आहे आणि त्यामुळे ते माझे ज्येष्ठ बंधू लक्ष्मणराव चंद्रिकापुरे या नगराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजरामजी मळावी अर्जुनी मोरगाव नगर पंचायतच्या नवनिर्वाचित अध्यक्ष मंजू भारसागडे माजी नगराध्यक्ष देवचंदी तरोडे आणि शिक्षण सम्राट महर्षी म्हणावं की काय म्हणावं असे आपले लांजेवार साहेब लोकपालजी गहाने माझ्याकडे अनेक सगळीच माझी ओळखीचीच माणसं आहेत जवळचे आहेत त्यामध्ये आमच्या नवनिर्वाचित सदस्य रांगडाले ताई नगर परिषदच्या सळगर्दुरीच्या उपाध्यक्ष बंधुताई डोंगरवार आणि आमच्या सर्व सहकारी त्यामध्ये अर्जुनी मोरगावच्या सुद्धा शहरीताई आहेत आणि आमच्या सर्व नगरपालिकेच्या नगरपालिका सदस्य माझ्या समोर बसलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बंधू आणि भगिनी ते म्हणतात काय आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतो काय वेड्या लढण्यात शान आहे काट्यातही फुलांची झुलती कमान आहे घेऊन जा हवे ते दुनिया दुकान आहे जगणे असह्य म्हणतो तो बेईमान आहे इमान आणि बेमान यामधला फरक जो जाणवतो त्याला तर राजकीय नेता म्हणतात उठलं काय पडलं काय जखमा झालं काय रक्तबंबाळ झालं काय पण रणांगणामध्ये लढता लढता प्राणाची आहुती जरी पडली तरी त्या काळामध्ये घरातली माणसं त्यांचं स्वागत करायचे तो काळ वेगळा होता आणि त्याच काळामध्ये असा लाल रंग अंगावरती होता मी का असं तुमच्यासमोर गळामध्ये गळपट्टा टाकला माहितीये का हे शौर्याचे प्रतीक आहे हे शौर्य आहे हे रक्त आहे रक्त सळसळत असलं पाहिजे एकदा पराभव झाला 22 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांचा सुटका करून घ्यावी याकरता 22 किल्ले जिंकलेले त्यांनी वापस केले याचा अर्थ असा होत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाईतून माघार घेतली मागे एक पाऊल यायचं पाच पाऊलं पुढे जायचं हे कार्य त्याला करता येते ते यशस्वी होतात तेच गुणवंत होतात यशवंत होतात आणि आयुष्याच्या जीवनाच्या पटतलावरती चालत असताना जे जे काही करण्यासारखं असेल ते माणसांनी लढाई केलंच पाहिजे लढाईचा धर्म असतो आहे मी एक दिवस नेपोलियन बोनापार्टचं चरित्र वाचत होतो त्यांनी 2-3 शब्द अत्यंत प्रभावीपणे या राजकारणाच्या संदर्भात वापरले त्यांनी सांगितलं की ज्याला राजकारणात जीवन करायचं आहे त्यांनी माघार घ्यायची आणि जरी माझं खोट असेल तरी ते कबूल करायचं नाही आणि तेवढ्याच ताकदीनं पुन्हा दुसऱ्या टप्प्यावरती
रणांगणामध्ये यायचं आणि तेव्हा तुम्हाला शक्ती मिळेल की मी करतो ते खरंय. एक दिवस आज नाही तर उद्या लोकांना ते पटेल आणि त्या लढाईमध्ये आपण सहसा विजय होऊन जाऊ. अशाच प्रकारचं आपल्याला सतत चिंतन आणि मनन करावं लागतं. पण दुर्दैवाने कधी कधी काय होतं, तीन प्रकारची माणसं आपण असतो राजकारणामध्ये. एक अपूर्ण विचार घेऊन समोर येणारे, काही अपरिपक्व विचार घेऊन समोर येणारे, आणि जो 30-35 वर्षा पुढचा ध्येय धोरण ठरवून परिपूर्ण विचार घेऊन येणारी आणि राजकारणामध्ये मुरब्बी राजकारणी होऊन पडले तरी उठण्याची क्षमता दाखवणारी अशा प्रकारची वर्गवारी आपण या राजकारणामध्ये करत असतो. मी काही राजकारणी माणूस नव्हतोच आणि आता माझा पिंड राजकारणातच नाहीये. तो या करता नाहीये की मी तेवढं अग्रेसिव्ह बोलू शकत नाही, तेवढं मला भांडता येत नाही, लॉजिक मांडता येते, काम करून घेता येते, पण आक्रोश आणि विद्रोह मला काय करता येत नाही. आणि त्यामुळे कदाचित आमदार म्हणून माझ्याकडून ज्या तुम्हा लोकांच्या अपेक्षा होत्या की आमदारांनी अधिकाऱ्यांना शिवा दिलं पाहिजे, त्यांना बंदिस्त केलं पाहिजे, त्यांच्यावरती आपला आमदारकीचा ठसा उमटवला पाहिजे आणि ते थरथर कापले पाहिजे आणि आमदाराचा फोन गेला की काम झालं पाहिजे, अशा प्रकारची प्रचंड अपेक्षा घेऊन आपण राजकारणामध्ये काम करणारी माणसं अपेक्षा व्यक्त करत असतो. आणि जेव्हा अपेक्षा भंग होतो, हा अपेक्षा जेव्हा भंग होतो तर एवढं वातावरण तंग करून टाकतात का काही सांगता सोय नाही. आणि त्यामुळे राजकारणामध्ये परिपक्वता आल्याशिवाय ध्येय धोरण आपल्याला निश्चित करता येत नाही आणि तो दृष्टिकोन समोर ठेवून एक एक पाऊल आपण पुढे गेलं पाहिजे. मी सुद्धा कोणाच्या मनात मन काढत नाही. माणसं आहेत म्हणून चुका होत असतात, जनावर चुका करत असतात आणि जनावरांनी चुका जरी केल्या तरी त्यांना कळत नाही का त्याने कोणती चूक केली. पण माणसाला कळतं मी काय चूक केली, समाज काय चूक करतो, राजकीय नेतृत्व काय चुका करतात आणि त्याचं फळ कशा पद्धतीने आपल्याला मिळतं हे सुद्धा माणूस म्हणून आपल्याला ते कळतं. कारण माणसालाच फक्त जगामध्ये देवानी बुद्धी दिलेली आहे. ह्या बुद्धीचा वापर करूनच आपण आपली वाटचाल करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आज मला असं वाटतं आपली वाटचाल चांगलीच होती, चांगलीच राहणार. पण एक कबूल करतो की अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा शिलेदार म्हणून सेनापती म्हणून जे यश आपल्या पदरात पडायला पाहिजे ते आपण यश पाडू शकलो नाही याची संपूर्ण जबाबदारी आमदार म्हणून माझ्या खांद्यावरती घेतली. आणि त्यामुळे मी जबाबदारी घेतो, इतरांनी कोणाचं उमेदवार काढण्याची गरज नाहीये. चुका होत असतात पण चुकातून सुधारणा करून एक एक पावलं पुढे जाऊन आपल्याला हवं त्या पद्धतीनं राजकीय समीकरण तयार करून जर आपण संघटन मजबूत करू शकलो तर उद्याचा उगवता सूर्य सुद्धा निश्चितच राष्ट्रवादीचा राहील असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि तो दृष्टिकोन जेव्हा तुम्ही सरळ ठेवा. मी जेव्हा आमदार नव्हतो 2014 निवडणूक सबसेल हारला, 32,000 मताच्या फरकाने आपण हारलो होतो. त्यावेळेस आपली आघाडी नव्हती, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि तुमची भाजपा हे स्वतंत्र लढले. 64,000 मतांनी भारतीय जनता पक्षाचा माणूस निवडून झाला. 32,000 काहीतरी मतं मला पडली आणि 33,000 समथिंग मतं काँग्रेसच्या माणसाला पडली. तरी मी असा विचार करत होतो आजचा पराभव उद्याचा निश्चितच जय होईल. कारण अपयशातूनच यशाची गुरुकुली आपल्याला तयार करता येते आणि त्यामुळे अपयश मिळालं म्हणून मागे हटायचं नाही. जसं नेपोलियन बोनापार्ट मागे हटले नाही, पुढे पुढे गेले आणि सेनापती झाले. अनेक जगामध्ये माणसं आहेत. इंदिरा गांधीच्या काळामध्ये इमर्जन्सी लावली, नंतर दिवस असे पलटले का इंदिरा गांधी सारख्या पंतप्रधानाला 3 महिने जेलमध्ये राहावं लागलं. अखंड मनस्ताप झाला. पुढच्या निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकीमध्ये राजनारायण नावाचा माणूस होता तो इंदिरा गांधीला सुरुवातीपासून लग्नाची मागणी करत होता म्हणायचं आहे तुम्हाला सांगतो. सुरुवातीपासून पण काही जमलं नाही तर प्रत्येक निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी त्या निवडणुकीतून उभाच राहायचा. प्रत्येक निवडणूक शेवटी एक दिवस असा आला की इंदिरा गांधीला त्यांनी निवडणुकीत हरवलं आणि तो खासदार झाला.
तेही वाईट दिवस तुम्ही बघा कसं असते. स्वर्गात स्वारी करणारी माणसं सुद्धा जमिनीवरती येतात आणि जमिनीमध्ये खुदकर पडणारी माणसं सुद्धा चहा विकून देशाचे पंतप्रधान होतात. हा इतिहास आहे आणि त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती नेहमी नेहमी होत असते आणि त्यामुळे तुम्ही हतबल होऊ नका. मला पक्क आठवते किशोर तरुणे होता त्यावेळेस गोपाल कहाणे नव्हते आपले नामदेव पाटील डोंगरावर होते. आम्ही सतत सडक आशीवर आहे. सडक अर्जुनी तालुक्यामध्ये प्रत्येक गावातून आम्ही बूथ बांधली केली. प्रत्येक गावात आम्ही बांधणी करतो. गोरेगाव तालुक्याचे काही तर आमच्या आता नेते मंडळी आहे. गोरेगाव तालुक्यामध्ये कोणाच्या घरी बसावं आणि कोणाच्या घरी चाय प्यावा दोन माणसं सोडली. एक सोमित्र अंग झाले आणि दुसरा तो आपला बाबा बोमचे. तर गोरेगाव तालुक्यामध्ये कोणाच्या घरी जावं आणि पाणी प्यायला मागावं हे सुद्धा आपलं नाव माहीत नव्हते. पण काळ आणि वेळ बदलत असते आणि त्यामुळे या 2019 निवडणुकीमध्ये गठबंधन होतंय खरं आहे आणि तिथूनच आपली चांगली सुरुवात झाली होती. ती सुरुवात चांगली झाली आणि त्याचा शेवट सुद्धा गोड झाला. पण आघाडी होती. भाईजी मला नेहमी सांगतात की मनोहर भाऊ तुम्ही जास्त विचार करायचा नाही. विचार काय करायचा आहे की जर आपण दोन असू तर दोनाचे चार कसे करता येतील, चारचे आठ कसे करता येतील, आठाचे 16 कसे करता येतील, 16चे 32 कसे करता येतील, 32चे 64 कसे करता येतील. अशा प्रकारचं तुम्ही अंकगणित तुमचे आराखडे तयार करा आणि ज्या पद्धतीनं लोकपाल घाणेने तुम्हाला सांगितलेलं आहे आणि किशोरने सुद्धा सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं नवीन रोमानी आपण सगळे लोक कामाला लावू. एवढी आजच्या प्रसंगी मी तुम्हाला ग्वाही देतो. जरा फुलत फुलत गेला तर जरा माणसाला ठसका लागतो त्यामुळे थोडं जरा ते मला माझं भाषण आटोपतो घ्यावं लागेल. पण एवढंच तुम्हाला आजच्या प्रसंगी सांगतोय जे घडलं तो भूतकाळ जगत आहो तो वर्तमान भविष्याचा वेध घेऊन रणांगणात लढणं विजयश्री संपादन करणं काही इतरांच्या हातात नसतं. आपलं नशीब आपल्याला लिहायचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी विचार करावा. बघा नातवंड असावीच तशी ठसका आजायला लागला पण चटका इराला लागला आणि मदत केली इराच्या आजीने. याला म्हणतात कुटुंब प्रधान संस्कृती. असंच मी राजकारण असंच असतं. तहान लागली तर काही लोकांनी पाणी द्यावं, भूक लागली तर काही चटणी भाकर द्यावं. पण संघटन मजबूत करायचं असेल तर हातात हात द्यावं आणि हाताला खडी बांधावी आणि घरी बांधून गिर्यारोहण करावं. अशा प्रकारचे उज्ज्वल भवितव्याकडे आपण वाटचाल करावी एवढी माफक अपेक्षा करतोय. कारण या सुखदुःखाच्या हिंदोळ्यामध्ये अधिक काही सांगता येत नाही. गंगाधर भाऊ मला सुद्धा फार चटके बसले कमी वेळा म्हणे. आप गैरों की बात करते हो हमने खुद अपने आजमाए हैं. आप गैरों की बात करते हो हमने खुद अपने आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं अरे हमने तो फूलों से चकमा खाए. क्या बता सकते हैं दोस्तों, कुछ बचा ही नहीं बताने के लिए. हमने भी जिंदगी के कई रंग देखे, हमने भी जिंदगी के कई रंग देखे. कभी धूप कभी छांव तो कभी बारिश के संग देखे. और जैसे जैसे मौसम बदला लोगों के बदलते रंग देखे. ये उन दिनों की बात है जब हम मायूस हुआ करते थे, अपने मायूसियों के गीत लोगों को सुनाया करते थे. हमारे गीत सुनकर लोग हमारी मजाक भी उड़ाया करते थे और तब हमारे आंखों में ऐसी आंसू टपका करते थे. आज हमारे जिंदगी ने एक नया मोड़ लिया. अब तो हम दूसरों की जिंदगी में खुशी के बीज बोते हैं. और दोस्तों रोना भी पड़े ना तो हंसते हंसते रो लेते, रोना भी पड़े तो हंसते हंसते रो लेते. त्या अर्थाने मित्रांनो नवीन जोमाने नवीन ताकदीने आपण कामाला लागावं अशी मी आपल्यापासून अपेक्षा व्यक्त करतो. काही आमदार म्हणून काही चुका होत असतात, काही कामं मनासारखे होत नसतात. पण खचून जायचं नाही, रागायचं नाही, प्रोत्साहन देत राहायचं.
काही आमच्यामध्ये काही कमीपणा असेल आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू, पण आता आपल्या हातात पावणे तीन वर्ष राहिलेले आहेत. या पावणे तीन वर्षामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक येणार आहे, खरेदी विक्री संघाची निवडणूक येईल, विविध कार्यकारी संस्थेची निवडणूक येतील, आणि या सर्व निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आपण पक्षाच्या तिकीटावरती बी फॉर्मवरती लढाई करतो त्याच पद्धतीनं गावागावामध्ये आपल्या पॅनल तयार करा, संघाच्या पॅनल तयार करा, सोसायटीच्या पॅनल तयार करा, आणि जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुळं कसे मजबूत होतील, त्या मुळांना फळफुलं कसे येतील, याकरता आपण पाणी आणि खताची व्यवस्था करावी, या पद्धतीने आपण विचार करावा एवढी माफक अपेक्षा करतो. आपण मोठ्या संख्येने येत आलोय, माझा वाढदिवस साजरा केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा धन्यवाद मानतो, आभार मानतो, आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय हिंद.